हे गाइज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. सो फ्रेंड्स, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे की मागील 1-2 दिवसांमध्ये सर्वीकडे एकच न्यूज आहे की 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा जर रद्द झाली तर विद्यार्थ्यांना इथं अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पास करण्यात येणार आहे. तर मग अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्स केलेल्या होत्या, तर यावरती मी तुम्हाला सांगणार आहे की अंतर्गत मूल्यमापन म्हणजे नेमकं काय आहे, जो प्लॅन बी आहे विद्यार्थ्यांना पास करण्यासाठीचा. तर बघूया आपण या विद्यार्थी मित्रांनो, जो प्लॅन बी आहे अंतर्गत मूल्यमापन, अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 10वीच्या आणि 12वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे मी सांगणार आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, 2021मध्ये 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आलेली होती, तर त्यांच्यासाठी अंतर्गत मूल्यमापनचा वापर करून त्यांना बोर्ड परीक्षेमध्ये मार्क्स देण्यात आलेले होते. तर बघा, सर्वात अगोदर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर इथं 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 30-30-40 हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता त्यांना मार्क्स देण्यासाठी. तर 30-30-40 नेमकं म्हणजे काय, तर बघा, 30 म्हणजे इयत्ता 10वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण, म्हणजेच की 10वीमध्ये ज्या 3 विषयांमध्ये त्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळाले असतील तर ते इथं गृहीत धरण्यात आले होते, त्याचे 30%. नंतर 11वीमध्ये जे वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण, म्हणजेच की त्याला जे 11वीमध्ये त्याने परीक्षा दिलेल्या असतील तर त्यामध्ये त्याला किती मार्क्स मिळाले, तर याचे ॲव्हरेज पर्सेंटेज 30%. नंतर 12वीमध्ये त्याने इथं प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण, म्हणजेच की 12वीमध्ये त्यांनी प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा जे दिले असतील तर त्याचं अंतर्गत मूल्यमापन, म्हणजेच की त्याला इथं ॲव्हरेज 40% असे तिथं गृहीत धरण्यात आले होते. म्हणजे 10वी 11वी आणि 12वीच्या 30-30-40 हा फॉर्म्युला यूज करून 12वीमध्ये त्या विद्यार्थ्यांना इथं पर्सेंटेज देण्यात आलेले होते. तर हे 2021मध्ये बोर्ड परीक्षा रद्द झाली होती, तर 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करण्यात आला होता. तर आता आपण 10वीसाठीसुद्धा बघूया. तर तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडं इथं हार्ड जात असेल, पण तरी तुम्ही समजून घ्या की तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स कशाप्रकारे दिले जात असतात. तर आता 10वीसाठी जर बघितलं तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असा तक्ता इथं देण्यात आला होता, आणि या तक्त्यांवरून पूर्ण त्यांचे मार्क्स इथं कॅल्क्युलेट करण्यात आलेले होते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर बघा, त्यांचे जे मार्क्स आहेत तर ते 9वीच्या मार्क्सवरून आणि 10वीच्या मार्क्सवरून. तर 9वीचे जे इथं एक्झाम झालेल्या होत्या त्यांच्या 9वीमधल्या, तर त्याचे मार्क्स इथं कन्सिडर करण्यात आले होते. नंतर 10वीमधले 10वीचे जे अंतर्गत मूल्यमापनात त्यांचे सराव परीक्षा, नंतर त्यांचं इथं चाचण्या झाल्या असतील, प्रथम सत्र परीक्षा झालेली असेल, तर त्याचे ॲव्हरेजली मार्क्स इथं कन्सिडर करून आणि 9वीच्या क्लासमधले इथं मार्क्स कन्सिडर करून त्यांना 10वीमधले बोर्ड परीक्षेसाठी मार्क्स देण्यात आलेले होते. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे हेच नेमकं की तुमच्या ज्या अगोदरच्या परीक्षा झाल्या त्यामधले मार्क्स इथं ॲव्हरेजली कॅल्क्युलेट करून तुम्हाला इथं पर्सेंटेज देणे. तर आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल की अंतर्गत मूल्यमापन म्हणजे नेमकं काय. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा याची माहिती नेमकी होणार आहे. तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग दी.